नमस्कार अक्षय धाळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्वारीपासून घरच्या घरी रवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत मी दोन किलो ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी मी निवडून स्वच्छ करून घेतली आहे आता ही ज्वारी दोन वेळा धुवून उकळत्या पाण्यातून काढायची आहे त्यासाठी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेले आहे पाणी उकळले म्हणजे त्याच्यात ही ज्वारी घालू व पाण्याला पुन्हा उकळी आली म्हणजे गॅस बंद करू झाकण ठेवू ही ज्वारी दहा ते पंधरा मिनिटे अशीच ठेवायची आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत आता ज्वारी उपसून त्यातील पाणी निथळून घेऊ सगळे पाणी निथळले म्हणजे ही ज्वारी एका सुती कापडामध्ये गाठ बांधून ठेवायची आहे ही कमीत कमी आठ तास तशीच ठेवायची आहे असे केले म्हणजे ज्वारीवरील कोंडा निघून येतो व रवा छान पडतो मी ही रात्रभर बांधून ठेवली होती आता उघडून पाहू ज्वारी कोरडी झाली आहे चांगली वाळण्यासाठी पंख्याखाली सुकत ठेवायची आहे ज्वारी चांगली वाळलेली आहे आता आटा आटाचक्कीमध्ये तीन नंबरची जाळी लावून याचा रवा पाडून घेऊ चक्की नसेल तर मिक्सरवरही तुम्ही करू शकता आटाचक्कीमध्ये रवा पाडून झालेला आहे तो मी मैद्याची पिठाची अशा चाळण्या वापरून चाळून घेतला चाळल्यानंतर मला मोठा रवा बारीक रवा व पीठ असे तीन प्रकार मिळाले या रव्यामध्ये ज्वारीचा बारीक कोंडा आहे तो पाकडून घ्यायचा तुम्हाला जर हा रवा वर्षभर टिकवायचा असेल तर उन्हामध्ये चांगला वाळवून उन घ्यावा व डब्यात भरून ठेवावा या रव्यापासून उपीट घावन व इतर पदार्थ करता येतात सुद्धा करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद